शिवसेनेत पाटील यांनी असल्याचा आरोप केलेला ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहे उभ्या आयुष्यामध्ये माझ्यावर असा कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही यामध्ये जे काही आहे ते राजकीय गुन्हे आहेत आणि तीनशे काय म्हणतात तीनशे तीन पाचशे नऊचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून कोर्टाने त्या ठिकाणी तो खारिज करून दिला आहे ती महिला त्या ठिकाणी कोणत्याही तारखेला उपस्थितच राहिली नाही आणि त्यामुळे खोटाच गुन्हा जो त्या ठिकाणी असल्यावर तो, तो खारिज झालेला आहे त्या ठिकाणी हा कोर्टाकडूनच खारिज झालेला आहे आमदारांचे या ठिकाणी सर्वत्र दोन नंबरचे धंदे आहे सर्व म सटमटका जुगार आर टी ओ वेरियरवर वाहतूक करणे आर टी ओच्या संगणमताने त्या ठिकाणी टोलवर पैसे वसूल करणे आणि अशा स्वरूपाचे जे वाळूची वाहतूक आहे ते बोगसगरीने करणे हे सर्व गुन्हे जगाईंच्या कार्यकर्त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी हे करतात आणि हे सगळे धंदे बंद करावेत म्हणून आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे अगदी चार दिवसापूर्वी एस पींना भेटून आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई आणि रोहिणीताई या दोघांनी एस पींना भेटून निवेदन दिलेलं आहे की हे अवैध धंदे बंद करा, करा। आणि को पोलिसांनी कठोर कारवाई करायला या चार दिवसात सुरुवात केल्यामुळे आमदारांना स्वाभाविकता संताप येणं हे स्वाभाविक आहे त्यामध्ये मी तुमच्याकडे दोन क्लिप दिलेल्या आता ना ज्या महिलांच्या संदर्भामधल्या त्या क्लिप अत्यंत अश्लील शब्दामध्ये महिलांच्या संदर्भामधले वर हे त्यांच्या ड्रायव्हरने आणि कार्यकर्त्यांनी वापरलेले आहे एका ह्याच्यामध्ये ते एका महिलेच्या संदर्भामध्ये तुझ्या बायकोला पाठवून देईल अशा स्वरूपाची भाषा त्यामध्ये वापरली आहे दोन्ही क्लिप तुमच्याकडे दिलेल्या आहे आणखीही दोन क्लिप माझ्यापर्यंत आता उद्या परवा येऊ घातलेले आहे त्या मी तुम्हाला देईल कशा रीतीने हे चाललेलं आहे मग आमदारांवर ॲट्रिसिटी झाली आमदारांवरच त्या ठिकाणी तीनशे सातच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल ह्याच्यात होता त्यावेळेस माझ्या मुलाने एकत्र बसून हे बा भानगड त्यावेळेस मिटवली होती त्याचे उपकार विसरला आमदार स्वतः शिवसेनेचा नाहीच आमदार अपक्ष आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून निवडून आला नाहीतर त्या आमदारकीचं स्वप्नही पाहता आलं नसतं या ठिकाणी आणि अशामुळे या बरो आरोपामध्ये कुठलंही ना तथ्य नाही आहे हे दोन नंबरचे धंदे बंद होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आमदारांना म्हणा राजीनामा द्या तुमच्या ड्रायव्हरनेच या ठिकाणी त्या महिलेशी संभाषण केलेला आहे हा आमदारांचा ड्रायव्हर आहे त्या कालाखंडात त्या महिलेशी बोलत असताना होता आता बदलला त्यांनी तो त्यांनी त्या टोल नाक्यावर वसुलीसाठी आता ठेवलेला आहे